लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना सांसद राजन विचारे ने आज मैरीटाइम बोर्ड और सिडको अधिकारियों के साथ बेलापुर और नेरुल की निर्माणाधीन जेट्टियों का दौरा किया। सागरमाला परियोजना के तहत 110 करोड़ की लागत से इन दोनों जेट्टियों का निर्माण किया जा रहा है, जिनका काम लगभग 90% पूरा हो चुका है। सांसद राजन विचारे ने इन जेट्टियों का अवलोकन करने के बाद बताया कि अगले 15 दिनों में यहाँ ट्रायल की तैयारी है, जिसके बाद महीने भर में यहाँ से मुंबई तक पैसेंजर बोट, रोरो सर्विस, कैटामरान और वाटर टैक्सी चलाई जाएंगी। सांसद राजन विचारे ने नईमबई एयरपोर्ट, SEZ और दूसरे प्रकल्पों का हवाला देते हुए कहा कि तेजी से हो रहे शहरीकरण का तनाव परिवहन सेवाओं पर पड़ने लगा है, ऐसे में जल परिवहन इसमें मददगार भूमिका निभा सकता है। सांसद ने कहा कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने ऐसे सभी प्रकल्पों को शीघ्र पूरा करने और नागरिकों के लिए उसे उपलब्ध कराने का निर्देश दिया है। श्री महोदयांच्याकडे या संदर्भामध्ये कालच मीटिंग झाली आणि त्यांनी निर्देश दिलेले आहेत की हे लवकरात लवकर काम पूर्ण करून या लोकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात। त्यासाठी आज पाणी दौरा होता, आम्ही बेलापूर जेट्टीवर सुद्धा जाऊन आलो, त्या ठिकाणी स्पीड बोट आणि मला वाटतं वॉटर टॅक्सी या ठिकाणी होते, या ठिकाणी रोरो सर्व्हिस, कॅटरमॅन, आणखीन इतर पॅसेंजर बोट्स असं या ठिकाणी सुरू होते। आणि हा सर्वात मोठा जो हब आहे या ठिकाणी जलवाहतूक, हा मुंबईपेक्षाही मोठा नवी मुंबईमध्ये होतो। आज जर तुम्ही बघितलं या ठिकाणी नेरूळची जेटी जी आहे, 110 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि या 110 कोटीच्या प्रकल्पामध्ये सिडकोनी हा संबंध हे केलेला आहे, मेरीटाईम बोर्ड त्याचा हे करणार आहे, रन करणार आहे। आपण त्या तिकडच्या जेटीतून जी बेलापूरची जेटी आहे तीसुद्धा जेटी तयार झालेली आहे आणि तीसुद्धा या 15-20 दिवसात त्याची ट्रायल होऊन 1 महिन्यामध्ये त्याचं प्रवाशांसाठी लोकार्पण होत आहे। जल परिवहन सेवाओं को साकार करने के लिए प्रयत्नशील सांसद राजन विचारे ने कहा कि नवीमबई के नेरुल में बन रही जेट्टी मुंबई से भी बड़ी जेट्टी है, जहां से रोरो सर्विस, कैटामरान फेरी बोट चलेंगी। पहले चरण में नेरुल से मुंबई के भाउचा धक्का, मांडवा और नेरुल के बीच ट्रायंगल वाटर ट्रांसपोर्ट शुरू होने वाला है। उन्होंने विश्वास जताया कि इससे जहां नवीमबई में पर्यटन को प्रोत्साहन मिलेगा, वहीं विकास को भी गति मिलेगी। यानी अगर सब कुछ ठीक रहा तो अगले महीने नवंबर से नवीमबईकरों के लिए मुंबई तक का सफर और भी सुखदायी और आसान हो जाएगा। पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मांडव्यापर्यंत जी ट्रायंगुलर सर्व्हिस जी सुरू केली होती, भाऊचा धक्का ते मांडवा आणि मांडवा टू नेरुळ ही सर्व्हिस सुरू होणार आहे। त्याचबरोबरीने या ठिकाणी जाण्यासाठी भाऊच्या धक्क्याला सुद्धा ही सर्व्हिस सुरू होते, रोरो सर्व्हिस या ठिकाणी सुरू करतो आहे। रोरोमध्ये जवळजवळ 125 गाड्या या ठिकाणी आतमध्ये पॅसेंजर जवळजवळ 300 पॅसेंजर या ठिकाणी रोरोमध्ये असू शकतील। तुम्ही जर बघितलं असेल वाहतूक कोंडीच्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि आज जर मला मुंबईला जायचं असेल तर माझी गाडी घेऊन मी मुंबईला भाऊच्या धक्क्यावरती जाऊन माझं सर्व काम करून परत त्या या ठिकाणी येऊ शकतो आणि अशा पद्धतीने मला वाटतं नवी मुंबईतलं सर्वात मोठं पर्यटन स्थळ, एअरपोर्ट, त्याचबरोबर जलवाहतूकसाठी जो हा जो प्रकल्प जो होतो आहे तो खरंच लोकांकरता एक आगळीवेगळी पर्वणी आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।